नमस्कार, आपल्या शोभा देशमुख किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला अंबाडीची भाजी कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहे। तर अंबाडी ही अशी मार्केटमध्ये आली, यायला लागली। हे बघा, अंबाडी ही अशी अगदी कोवळी अंबाडी आहे, अशी याची पानं आहेत, आहे अशा ह्या दांड्या असतात, अशी कोवळी ही अंबाडी यायला लागली। एक जोडी आहे ही, आणि याचे असे हे बघा अशी पानं, आणि ही आंबट असतात पानं, आणि हे पानं एक एक तोडून अगदी देठणे तोडायची, तोडताना हे असं अशी अशी ही पानं तोडायची, फक्त देठ अजिबात घ्यायची नाही, फक्त पानं घ्यायची। अशी मी पानं घेऊन दोन तीन पाण्याने धुवून आणि बारीक चिरून हे अशी अंबाडीची भाजी, अशी अंबाडी ही तयार केलेली आहे। बघू शकता, बारीक चिरून घेतलेली आहे, आणि आता हे मी पाण्यामध्ये उकळत ठेवणार आहे, गरम पाण्यामध्ये टाकणार आहे। हे बघा, आता यायला लागणार आहे साहित्य। तुरीची डाळ अर्धी वाटी, ते फुलून एक वाटी होते। दाण्याचं कूट, शेंगदाण्याचं भरड आहे ती। चूर आहे ही, आपली कणी आहे ही तांदळाची, मिक्सरमधनं काढून घेतली मी, दोन वेळा धुवून तांदळाची कणी, लसूण, मिरची, गूळ आहे थोडा, हिंग, मीठ आणि कांदे, आणि घट्ट वरण आहे थोडं, आणि हे लसूण अद्रक, अद्रक नाही, धने जिरेपूड आणि तिखट, एवढं याला साहित्य लागतं। तर आपण बघूया, सुरू करूया आपली रेसिपी अंबाडीची भाजी। हे बघा, आता पाणी उकळलंय, पाणी उकळायला ठेवलंय, हे उकळून घ्यावं लागतं, कारण ही भाजी आंबट आहे, याच्यामध्ये मी हे भाजी टाकली आहे। आता मी हे 10 मिनिटं होऊ देते भाजी याच्यामध्ये, कारण ही भाजी आंबट असल्यामुळं आंबटपणा याचा जाण्यासाठी आपल्याला ही उकळून घ्यावी लागते आणि शिजू द्यावी लागते, सॉफ्ट होऊन जाते ही भाजी शिजल्यानंतर। हे बघा, आता ही आता आपण शिजायला ठेवूया 10 मिनिटं, 10 मिनिटं शिजूया। तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया, तयारी करून घेऊया थोडी। याला लसूण लागतो आणि तो ठेचलेला लागतो, म्हणून हा असा लसूण ठेचून घेऊया। हे बघा, लसूण लाडसर ठेचून घ्यावं खलबत्त्यामध्ये, तरी चव खूप छान येते, बारीक तुकड्याने एवढी चव येत नाही। काही गोष्टींना असं ठेचल्याची चव खूप वेगळी येते, त्याचा एक वेगळा सुगंध येतो त्या भाजीला। आणि आता मी ह्या हिरव्या मिरच्या याच्यामध्ये कुटून घेणार आहे, अशाच जाडसर। मिक्सरमधनं किंवा तुकड्याने ही भाजी टेस्टी होत नाही, म्हणून अशीच आता ही करते। असं जाडसर हे काढायचं, आपल्याला बारीक पेस्ट नको आणि तुकडे पण नको, असं क्रश केलेली मिरची हवी आपल्याला, त्यामुळे ती छान चव लागते। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता। आता ही मिरची मी क्रश करून घेतलेली आहे, आता फोडणीच्या वेळेस आपल्याला वापरायची मिरची। ही आपली तयारी झालेली आहे, आता आपण याच्याकडे वळूया। हे झालेलं आहे आपलं, ही अंबाडीची भाजी आता आपली वापरलेली आहे, कारण आंबट असते ही, आंबट असल्यामुळं हे सगळं अशी मऊ करून घ्यावी लागते। कोणी कुकरमध्ये ठेवतात, शिट्या देतात, दोन शिट्या, प्रत्येकाची पद्धत वेगळी, मी माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला। मी असं याचं हे पाणी आता काढून घ्यायचं आपल्याला, हे पाणी काढून दाखवते याच्यामध्ये। अशी काढून घ्यायची, हे बघा अशी घेतली। आता याच्यात थोडं पाणी टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं, कारण सगळे व्हिटॅमिन्स पण जाऊ शकतात। हे बघा, आता ही भाजी आपली तयार झालेली आहे, सॉफ्ट झालेली आहे, एकदम
त्या भाजीचं आपण हे काढूया. हे पाणी आता आपण टाकून देऊ. हे बघा, हे तर ही भाजी आपल्याला इकडे आपण ठेवूया. ही फोडणीच्या वेळेस, ज्यावेळेस आपण फोडणी करू त्यावेळेस ही भाजी आपण काढून घेऊया. आता आपण तेल टाकूया. तेल सुरुवातीला थोडं टाकूया, कारण मग नंतर तडका आपण द्यावा लागतो त्याला. लसणाचा मोहरी एक चमचा चांगलं तेल टाकू द्या. त्याच्यानंतर मोहरी टाका, थोडं हलकंच जिरं. जिऱ्याचं खूप थोडं टाकावं लागतं, जिरं खूप नाही. थोडा हिंग, त्याच्यासाठी हिंगा ठेवावा लागतो थोडा. बघा फोडणी छान होते, चढते. हिंग टाकला, मोहरी जिरं टाकलं, लसूण टाकलं. थोडा तडक्यासाठी आपल्याला ठेवावं लागतं. लसूण थोडा भरपूर वापरावं लागतं याला, या भाजीला. म्हणजे भाजी खूप टेस्टी वाटते. आणि हा कांदा, हा कांदा टाकते मी प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे टाकते. पण माझ्या रेसिपीमध्ये मी थोडा कांदा वापरते याला, तर ती भाजी थोडी आंबट असते म्हणून. आता हा कांदा छान झाला, याच्यातच आपल्याला हळद टाकायची आहे. जास्त कांदा होऊ द्यायचा नाही, पारदर्शक होऊ द्यायचा, लालसर होऊ द्यायचा नाही. हळद टाकली, धनेपूर थोडीच पाहिजे याला, धनेपूर आणि थोडी जिरेपूर. त्या गोष्टी खूप लागत नाही धने जिरेपूर, कारण ओरिजिनल याची चव खूप छान असते अंबाडीची. आपण मीठ टाकूया. मीठ थोडं कमी टाकते, कारण थोडं शिजत आल्यानंतर टाकते. थोडं चवीपुरतं कांद्याच्या कांदा होण्यासाठी मीठ वापरलेलं आहे. आणि हे थोडं होऊ द्या कांदा. बघा आता छान आपला कांदा झाला, लालसर पण नाही, पारदर्शक झालेला आहे. आपण याच्यावर हे हिरवी मिरची वाटलेली, मी ठेसलेली मिरची आहे ते याच्यामध्ये मी टाकते. त्याची चव खूप छान लागते. याच्यामध्ये कालवते, याच्यावरच मी थोडं दाण्याचं कूट टाकते, भाजून घ्यायचे तेलामध्ये. त्याची चव छान लागते. भरड आहे ही माझी शेंगदाण्याची, थोडी टाकली. थोडस लाल तिखट वापरते, ते थोडं लाल तिखट टाकते, थोडं टाकते, कारण हिरवी मिरची टाकली आहे तिकडे. आणि हे सगळं छान असं कालवून घ्यायचं. हे कालवून घेतल्यानंतर आपल्याला अंबाडीची भाजी टाकायची आहे. अंबाडीची भाजी ही चांगली कळसून घ्यायची आहे, छान अशी भाजून घ्यायची अंबाडीची भाजी. अशी मिसळून घ्यायची सगळ्या मसाल्यामध्ये. मिसळल्यानंतर बघा की छान येते रंग, दिसते छान आणि छान वाटते ही भाजी. याच्यामध्ये कसं आपल्याला शिजायसाठी हे बघा, आता मी थोडं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. बघा छान आता फोडणी करून घेतली, अंबाडी टाकली ते कांद्यामध्ये, कांदा लसून छान थोडासा हलकासा मी गूळ टाकते, आंबट आहे म्हणून थोडा आले, जास्त गोडसर पण नको ती भाजी थोडा. आणि हे टाकताना मी याच्यामध्ये कणी टाकते. चुरी ही आहे तशी, ज्वारीच्या याच्यात करतात चुरीमध्ये, पण आता आपल्याकडे नसतं म्हणून हे तांदूळ मी धुवून स्वच्छ मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत. याच्यावर मी हे टाकते, याचा चुरू द्यायची याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये कोणी हरभऱ्याची डाळ वापरते, मी तुरीची डाळ वापरते. हे तुरीची डाळ याच्यामध्ये, याचं प्रमाण म्हणजे एक वाटी तुरीची डाळ भिजत घाला तुम्ही, आणि एक वाटी तांदूळ घ्या. अर्धी वाटी तुरीची डाळ जर तुम्ही भिजत घातली तर ती एक वाटी होते, कारण ती फुलते.
आणि तुमचा तांदूळ फुलत नाही आहे, म्हणून जर एक वाटी तुम्ही तांदूळ भिजत घातला, एक वाटी तांदूळ घ्या आणि याच्या अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत घाला किंवा हरभऱ्याची डाळ भिजत घाला, तुम्हाला जी आवडेल तशी, आणि हे आता आपल्याला होऊ द्यायचं. याच्यासाठी पुन्हा मी बाइंडिंगसाठी कोणी भात वापरतात, कोणी मी घट्टवरण वापरलेलं आहे तुरीचं, याची सुद्धा चव छान येते. थोडं घट्टवरण वापरायचं, त्यांनी सुद्धा ते बाइंडिंग छान होतं त्याला, आणि ती भाजी छान शिजते. आता ही भाजी आपल्याला ही कणी आता याच्यामध्ये आपल्याला शिजू द्यायची, आणि नंतर याला तडका लावायचा, अगदी मऊ होईपर्यंत आपण शिजून घेऊया. ही छान गावाकडची भाजी आहे आणि अतिशय पौष्टिक आहे ही. याच्यामध्ये फायबर आहे, कॅल्शियम आहे, कॅल्शियम फायबर, रोगप्रतिकार शक्ती आहे याच्यामध्ये. अतिशय पौष्टिक उपयुक्त भाजी आहे ही, आणि याची तुम्ही नक्की जरूर करून बघा घरी. सगळ्यांना अगदी व्हिटॅमिन्स मिळतात आणि आता उपलब्ध पण आहे. आता कणी होण्यासाठी आपण याच्यात पाणी ऍड केलेलं आहे. आता ही शिजवायला आपल्याला वेळ लागेल, हे आपण शिजूया 5 मिनिटं आणि मग बघूया. याच्यामध्ये मसाला वगैरे नसतो, कोणतेच मसाले वगैरे नसतात. त्यात आपण शिजूया मंदाचेवर. हे झाकण ठेवते, गॅस कमी करते. हे बघा, आपण ही 15 मिनिटं ही भाजीशी शिजत ठेवावी लागते, कारण हे डाळ कण्या आहेत आणि ही तुरीची डाळ आहे, ती भिजवलेली आहे, पण थोडं मिळून यायला शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून ही मंदाचेवर अशी होऊ द्यायची. आणि झाल्यानंतर ही डाळ तशी बोटाखाली आणि दाताखाली येते, त्यास खूप छान वाटते. तुरीची डाळ अगदी मऊ करायचीच नाही आपल्याला, फक्त शिजून घ्यायची आहे. थोडी अजून व्हायची आहे, कणी आहे थोडी, म्हणून आपण अजून त्याला शिजायला ठेवूया. ही भाजी बघा आता आपली तयार झालेली आहे, शिजलेली आहे ही छान, अगदी सॉफ्ट झालेली, सॉफ्ट नसेल दाताखाली येते छान ही कणी. ही भाजी तयार झालेली आहे, आता आपण याला तडका देऊया. तेलात कापलेलं आहे आपलं, आता मोहरी टाकते. मोहरी टाकल्यानंतर आपल्याला हे लसूण टाकायचं, शिजलेला हा छान लसूण आहे, लसूण भरपूर लागतो याला. लसणाचं प्रमाण भरपूर असतं, लसूण छान लालसर होऊ द्यावं लागतो. छान लसूण लालसर झाल्यानंतर आपल्याला आपण त्याच्यामध्ये हिंग टाकतो, हिंग टाकते, हिंग लसूण आणि ही लाल मिरची, असा हा तडका द्यायचा. बघा आता छान आपला मस्त तडका झालेला आहे, मंग तडका झालेला आहे. त्या तडक्यामध्ये मी थोडी कोथिंबीर पण टाकते आणि हा तडका त्याच्यावर टाकते. भरपूर लसूण असतो या तडक्यामध्ये, लसणाचं प्रमाण खूप असतं आणि लसणाची टेस्ट असते, विशेष चव असते या भाजीला, त्यामुळे ही भाकरी बरोबर भाजी खूप सुंदर वाटते खायला. असा छान मस्त तडका झालेला आहे. आपली ही मस्त रेसिपी आता तयार झालेली आहे अंबाडीच्या भाजीची. या भाजीमध्ये फायबर, हिमोग्लोबिन, सी व्हिटॅमिन आंबट असल्यामुळे आणि रोगप्रतिकार शक्ती या भाजीमध्ये भरपूर आहे आणि पौष्टिक आहे ही भाजी. ही भाकरी बरोबर पोळी बरोबर खातात आणि माझ्या बहिणीलाही बरेच दिवसाची शिकायची होती, तिला नेहमी म्हणायची की मला अंबाडीची भाजी शिकव, पण ते योग आला नाही आहे. आज याच्या माध्यमातून मी तिला ही रेसिपी दाखवणार आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल सबस्क्राईब करा, शेअर करा.